शुभ सकाळ विद्यार्थी मित्रांनो, या आधीच्या तासिकेमध्ये आपण कविता 14 खेळातील स्वयंपाक या कवितेचं गायन केलेलं होतं. तर ह्या आज आपण या कवितेचा भावार्थ समजून घेणार आहोत. तर खेळातील स्वयंपाक ही कविता किशोर पाठक या कवींनी लिहिलेली आहे. तर आता आपण याचा भावार्थ बघणार आहोत. पिठामध्ये पाणी घालतो, तिंबून तिंबून कणिक मळतो. तर हा मुलगा काय करत आहे, मुलगा स्वयंपाक करत आहे, ठीक आहे. आणि त्याने काय केलेलं आहे, पीठ घेतलेलं आहे, कणिक घेतलेलं आहे, फ्लोअर घेतलेला आहे, त्याला फ्लोअर असं म्हणतात. तर त्याने काय केलेलं आहे, पीठ घेतलेलं आहे आणि त्याने पिठामध्ये काय घातलेलं आहे, पाणी घातलेलं आहे आणि तिंबून तिंबून कणिक मळतो. आणि जेव्हा आपण पिठामध्ये पाणी घालतो, तर तुम्ही बघितलेलं असेल आईला की जेव्हा आई पिठामध्ये पाणी घालते तर तेव्हा ती काय करते, त्याला व्यवस्थित तिंबून टाकते, म्हणजे मळते, व्यवस्थित ती मळते, पाणी घालून घालून त्याला मळते, ठीक आहे. भर 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 पोळी लाटतो, पोळीचा फुग्या तव्यावरी फुगतो. त्याच्यानंतर पोळी तयार झाल्याच्या नंतर तो मुलगा पोळ्या कशा लाटत आहे, भर भर पोळी लाटत आहे. आणि पोळी लाटल्यानंतर तो काय करतो, इथे हा बघा तवा दिलेला आहे आणि या तव्यामध्ये काय करत आहे, तो पोळी भाजण्याचा प्रयत्न करत आहे. त्याने तव्यावर काय टाकलेली आहे, पोळी टाकलेली आहे. आणि तव्यावर पोळी टाकल्याच्या नंतर ती काय होते, फुगते, ठीक आहे. गरम गरम पोळी वाढतो. आणि ही पोळी झाल्यानंतर मी काय करतो, गरम गरम पोळी वाढतो, असं तो मुलगा म्हणत आहे. विडीवरती वांगी चिरतो, गरम मसाला त्यात भरतो. आणि जे विळी आहे, विळी म्हणजे जी पावशी असते, तर त्या पावशीमध्ये मी काय चिरत आहे, वांगी. वांगी म्हणजे ब्रिंजल चिरत आहे, ठीक आहे. आणि त्या वांग्यामध्ये मी काय करत आहे, गरम मसाला भरत आहे, म्हणजे स्पायसेस त्या वांग्यामध्ये टाकत आहे. कढईत तेल मोहरी फुटता, तिखट घालून रस्सा करतो. त्याच्यानंतर आपण त्याच्यानंतर काय केलं जाते की कढईमध्ये तेल घेतलेलं जाते आणि तेलामध्ये काय टाकलं जाते, मोहरी टाकली जाते. तर मोहरी म्हणजे राई, हिंदीमध्ये तिला राई म्हणतात. तर तेलामध्ये मोहरी गेल्यानंतर तीही तळतळ होते, फुटते, ठीक आहे. त्याच्यानंतर मी काय घालतो, तिखट घालून रस्सा करतो. त्याच्यानंतर मी काय घालतो, त्याच्यामध्ये तिखट घालतो आणि मग काय तयार करतो, त्या भाजीचा रस्सा तयार करतो. डाळ तांदूळ भांड्यात भरतो, पाण्याची वर धार धरतो. आणि मी काय करतो, डाळ आणि तांदूळ काय करतो, व्यवस्थित धुतो आणि काय करतो, ते भांड्यात घालतो, भरतो. पाण्याची वर धार धरतो आणि त्याच्यावर मी काय घालतो, पाणी घालतो. कुकरच्या तोंडात शिट्टी कोंबतो, स्वयंपाक झाला जाहीर करतो. आणि त्याच्यानंतर डाळ तांदूळ टाकल्यानंतर कुकर लावतो आणि कुकरची शिट्टी लावतो. आणि शिट्टी झाल्यानंतर आपल्याला काय समजते की नाही, आता हा कुकर झालेला आहे आणि डाळ तांदूळ शिजलेला आहे. आणि कुकरची शिट्टी झाल्यानंतर आपल्याला काय समजते की नाही, कुकर झालेला आहे म्हणजे आपला स्वयंपाक झालेला आहे, असा तो जाहीर कुकर असा जाहीर करतो. स्वयंपाक माझा डब्बीत मावतो, तरीही आम्ही पोटभर जेवतो. आणि हा जो खेड्यातला स्वयंपाक आहे, तो स्वयंपाक आपण कुठे टाकतो, छोट्याशा डब्बीत टाकतो आणि तरीही आपलं काय होते, पोट भरते. पचनासाठी 2 फळे प्रत्येकाला देऊन ठेवतो. आणि पचनासाठी मी काय देतो, प्रत्येकाला 2-2 अशी फळं देतो. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ही कविता आवडली असेल, समजली असेल. तर विद्यार्थी मित्रांनो, मी काही प्रश्न विचारणार आहे, त्या प्रश्नाची तुम्हाला उत्तरं द्यायची आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, मला सांगा की तो मुलगा पिठामध्ये काय घालतो. बरोबर आहे, पिठामध्ये काय घालतो, तो पाणी घालतो. आणि तो भरभर काय लाटतो. बरोबर आहे, तो भरभर काय लाटतो, पोळी लाटतो. आणि विडीवर तो काय कापतो, काय चिरतो. बरोबर आहे, विहिरीवर तो काय चिरतो, वांगी चिरतो. आणि तिखट घालून काय तयार करतो तो. बरोबर आहे, तिखट घालून रस्सा तयार करतो, ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि पचनासाठी तो काय देतो, पचनासाठी तो 2 फळे देतो.
ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो.